लोकांचा सामना असेल आणि एक षटक हे पाच पाच षटक दोन षटक हे पाच पाच षटक असतील तर सिद्धिकोळ संघाला कुठे जायचं नाहीये. सिद्धिकोळ संघाला कुठे जाऊ नका कारण की आपला सामना लगेच खेळला जाईल. इथून जिंकणार संघ आणि सिद्धिकोळ हा सामना असेल तर सिद्धिकोळ संघाचा सर्व खेळाडू विनंती करतोय आपण कुठे जाऊ नका आपला सामना लगेच खेळला जाईल. संघाला सिद्धिकोळ संघाचे खेळाडू विनंती करतोय आपण कुठे जाऊ नका कारण की आपला सामना लगेच खेळला जाईल. इथून जिंकणार संघ आणि सिद्धिकोळ संघ मान्यवर कैलास शेठ घरात पापडी जबाडचे यांचं आगमन झालं विनंती करतोय. आपण मंचावर येऊन सनपणा वाचन आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहज स्वागत करतोय. दरम्यान सामना सुरू होत आहे पाहिलं गेला तर पहिल्या सलामी जे पाय भेटतोय या कोपरा संघाच्या माध्यमातून शाकला फांदा असेल दुर्गेश ठाकूर तर नुसत्या फांद्याचा या ठिकाणी पाहिलं गेला तर रोहित कोहली ही सलामी जोडी पाय भेटेल. या पहिल्या षटकासाठी विचार केला तर गोंदाजचा पापडीबाज संघाच्या माध्यमातून संकेत तांबडेचा वापर अति चांगली गुणगाची भूमिका पाहू शकायला जयेश पाटील यांच्या माध्यमातून अति चांगली गुणगाची भूमिका. बघा पहिला चेंडू शाकला फळा दुर्गेश पहिला चेंडू पाहू शकाल बट्टो यांचा वापर केला चुना अलक्या खेळून काढलाय चुनी गेला शॉट डिपिटी घेतला फक्त सिंगल डाव या चेंडूवरती मिळेल. पहिले गेले पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव एक पटली गेली स्वतःचा आणि संघात सांघिक अकाउंट ओपन केला फळ दुर्गेश ठाकूरनं. दुर्गेश ठाकूरचा विचार केला अत्य संघ फलंदाज जाय म्हणजे पहिल्या पाच पाच षटक आहे फक्त दोनशे तीस सगळं बार असतील तर एकशे पाऊ शकाल डीप मिट घेतला त्यानंतर एकशे लॉंग अपला असे दोनशे तीस सगळं बाहेर. रोहित कोहली चांगला फटका पायाला भेटलाय क्रिकेटचा क्लास दाखवलाय तुम्ही आल्या डीप कवरच्या रिझनला तर तितक्याच चांगल्या क्षेत्रात पायाला भेटलाय. या ठिकाणी लॉंगअपच्या क्षेत्राचा संकेत डीप कवर धावून गेला होता तोपर्यंत या चेंडूवरती दोन धावा एक पटल्या जातील आणि दोन धावसंख्येनं संघ पोहोचलाय तीन धावसंख्येवरती. विचार केला दुर्गेश ठाकूरचा दुर्गेश ठाकूरनं एक धावसंख्येनं आपलं अकाउंट ओपन केलं होतं त्यानंतर रोहित कोहलीनं दोन धावसंख्येनं आपलं अकाउंट ओपन केलंय. कुठे काय ना शांत क्रिकेट हे दाखवलं जात आहे दोन फांद्या माध्यमातून आणि या तीन धावसंख्या दाखवली पाळ भेटतात राईट हॅम ब्रामडे विकेट. हा चेंडू मोठा फटका कोणकाचा होता म्हणजे चेंडूमध्ये लाईन खूप चांगली होती गुडलँड स्पोर्टचा वापर केलाय या ठिकाणी पाहिलं गेलं तरी ऐकून गोंधळ संख्येच्या माध्यमातून चेंडू परत डीप राहिला होता चेंडू उचली घेतली नव्हती याचंच कारण या ठिकाणी टॉप चेंडूची सांगता पाहायला भेटलाय. स्पर्धा पहिला दिवस आहे खेळपट्टीचा विचार केला तर खेळपट्टी तशी थंड असेल कारण की थंडे दिवस मला पाहायला भेटतात. या विलीस आपण चेंडू फेकी सगळ्यात चांगली लाईन आणि लेन पाहायला भेटलाय गुडलँड स्पोर्ट्स सातत्याने वापर केला जात आहे आणि याचंच कारण या ठिकाणी पूर्णपणे बीट करून सोडला फांदा रोहित कोहलीला. रोहित कोहलीचा विचार केला फुटवायचा वापर नाही जागेवर केला प्रयत्न करतोय हा फांदा रोहित कोहली आणि याचंच कारण दोन चेंडू आता डॉट केलं बसलाय रोहित कोहली स्ट्रायकर इनला. या ठिकाणी पाहू शकाल स्टेडियम दिग्रा होऊन क्रिकेटचा क्लासिकल शो पाहू शकाल सेफ फटका ज्याला म्हटलं जात आहे चेंडू आलाय लोकांच्या रिझनला फक्त एकच धाव या चेंडूवरती आणि पहिल्या षटकामध्ये सुंदर खेळ दाखवत असताना या ठिकाणी गोंधळ संकेत तांबडेच्या माध्यमातून कारण की फक्त दोनशे तीस सकाळ बार असतील ज्या प्रकारचे त्यांनी सजवलंय त्या प्रकारची गोंधळजी आता ते दाखवलंय या गोंधळ संकेत तांबडेनं. खरं पाच पाच षटक फक्त दोनशे तीस सकाळ बार असतील आपल्या नियंत्रण मध्ये करायचे असते लाईन अँड लेंथ या ठिकाणी चांगली असावी लागते आणि ती लाईन अँड लेंथ आधी पाहिली गेली आहे. हा ठिकाणी खूप शपथ झाले होते गोंधळ हुशार आहे लगेच लाईन अँड लेंथ बदल केलाय चेंडू पाहू शकाल ओव्हर पिच चेंडू फेकला आणि या ठिकाणी आणखी एक डॉट चेंडू फेकलाय आणि या ठिकाणी संपन्न झालाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस या ठिकाणी दमदार खेळ दाखवला गोंधळचा संकेत तांबडीनं फक्त चार धावा खर्च केल्या आपली कामगिरी अशा स्थितीला पहिल्या सामन्याचा विचार केला फलंदाजी फायदा सात होते खेळपट्टी मात्र अशा स्थितीला गोंधळ खूप चांगली पाय भेटली संकेत तांबडीच्या माध्यमातून आणि फक्त चार धावा या पहिल्या पाच षटकामध्ये खर्च केल्या आपली कामगिरी या ठिकाणी पाल भेटली एवढे संकेत तांबडेच्या माध्यमातून. आपण जे मशे पाहायला भेटलाय मात्र पहिल्या षटकाचा विचार केला फक्त चार धावा या खेळपट्टीचा विचार केला तर गोंधळ अकराचा संघर्ष करावा लागेल गोंधळांना कारण की ज्या प्रकारे मागाशी ओपनिंग घेतलं साजिद पाटीलचा त्यांनी म्हटलं की खेळपट्टी फंदन साथ देत आहे त्यामुळे या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये गोंधळ खूप चांगली पाळ भेटली या संकेत तांबडेची फक्त चार धावा खर्च केल्या या गोंधळाचा संकेत तांबडेनं मात्र एका बाजूने विचार केला तर अद्याप जमण्याची बाब असेल कारण की रोहित कोहली आणि दुर्गेश ठाकूर आता बी खेळपट्टीवरती खेळ दाखवत आहेत तरी कोपरा संघ इथून मध्ये सुरक्षित मानला जाईल कारण की दोन बरेचसे फंदात मला पाळ भेटतात तुमची जबाबदारी असेल या दोन फंदात रोहित कोहली आणि दुर्गेश ठाकूर वरती तर सॅकला फंदात नौका फंदात असेल गोंधळ पाहिलं गेलं तर
अनिकेत पवार चा वापर या दुसऱ्या षटकामध्ये केलाय. दुसरा पाप षटक आणण्यासाठी आणि दुसऱ्या पाप षटकाचा विचार केला, 330 सगळे बार असतील तर कोणते, अनिकेत पवार. पहिला चेंडू खोलर पद्धतीचा होता, चेंडू बॅटची कडाई घेऊन आलाय, तो म्हणजे शॉट पाहिल्याच्या रिझाला थोडस खराब शतक झालं होतं. बॅकअप सुंदर पाल भेट संकेत तांबड्याच्या माध्यमातून या चेंडूवरती सिंगल धाव. पहिल्या चेंडू एकदा एकडे जाईल, दुसरा पाल पेशर घातलतोय अनिकेत पवार आणि 330 सगळे बार पाहू शकाल. तर रेषा पाहतो लॉंगअपच्या रिझानला, त्यानंतर एक काव कोणाला तैनात केलाय, त्यानंतर एक सेशन डीप स्केवर लागला, असे 330 सगळे बार. तर कोणत्या पाहू शकाल, अनिकेत पवार राईट हॅम तांबड्या विकेट. हा चेंडू बटम यांचा वापर फुल लँड डिलिव्हरी होती, अळक्या चेंडू खेळून करलाय, चेंडू गेला डीप स्क्वेअरच्या रिझनला, दुसरीचा माणूस घातक होऊ शकेल. रनिंग बिटवीन एक खूप चांगला पायर भेटलाय, चांगला कोल, चांगला तालमेल आणि फिटनेस लेवल खूप चांगला पायर भेटला दुर्गेश ठाकूर आणि रोहित कोहलीच्या माध्यमातून. आणि येथून दोन धावा एक मधले जातील, सात धावा दाखवते पायर भेटलाय. विचार केला तर एक चांगलं क्रिकेट, ज्या मोठे फटके बॅटमध्ये येत नसतील तेव्हा डबल आणि सिंगलला प्राधान्य देणं खूप गरजेचं असतं आणि तेच केलंय. या ठिकाणी बघू शकाल क्लीन बॉल डांडी डांडी जसं केली पहिली सफलता लागते या ठिकाणी पहिला पतन झालाय या कोपरा संघाच्या माध्यमातून. दुर्गेश मात्र पहिली सफलता प्राप्त करतोय. एका बाजून वंदेजी खूप चांगले होते, खेळपट्टी फंदान साथ देते, मग ज्या प्रकारची लाईन आणि लेंथ पाहायला भेटली या पापडे संघाचा गोंधळ विचार कर संकेत तांबडे आणि अनिकेत पवारच्या माध्यमातून. अत्य चांगली लाईन आणि लेंथ गुडलेन स्पर्धा सातत्याने वापर केलाय या गोंधळ करत असताना अनिकेत पवारनं. आणि या ठिकाणी अद्यापही वाहिलं गेला तर अत्य चांगली कामगिरी या अनिकेत पवारने केली आहे. आचिन मोठा फरक आगमन झालं, विनंती करतो आपण सुद्धा मंचावरती येऊन सणपणा व्हायचं आहे. तसेच अभिमन्यू पाटील पापडे गावचे यांचं सुद्धा आगमन झालं, त्या सुद्धा विनंती करतो आपण मंचावरती येऊन सणपणा व्हायचं आहे. दरम्यान सचिन पवार हा ठिकाण पाहू शकाल स्केअर वी केअर गॅप मॅड काय चुनूला चुन पाहू शकाल लोकांच्या रिझनला. सतरा धाव दाफत राहिले गेल्यात, मात्र विचार केला तर तिसरा फलंदाज त्या षटकानं खातं खोललं होतं ते सचिन पवार अध्यक्ष स्ट्रायकर एनला आणि आल्या आपल्या बॅटचा फेस खोललाय. तसेच गणेश घर पापडीचा बारचा यांची विनंती करतो आपण मंचावर स्थान बनवायचं आपलं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सहज स्वागत असेल. हा चेंडू शांत क्रिकेट दाखवत जात आहे, खराब चेंडूचा भरपूर फायदा आणि चांगल्या चेंडू सन्मान देत आहे. हे क्रिकेट चांगल्या पायाला भेटलाय, कारण की एक षटकात चौकार आल्यानंतर चेंडू सन्मान दिला आणि या ठिकाणी संपन्न झालाय आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर विचार केला तर 17 धावा दाफलकावरती एक गडाच्या मोबाईल लागत दाफलकावरती. विचार केला कोणता अनेक एक पवारचा, तीन चेंडू खूप सुरेख फेकले होते, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवरती सचिन पवारने केला प्रति आला आणि याचं कारण दुसऱ्या षटकामध्ये धावा खर्च केले 13 आणि एक सफलता प्राप्त केली या अनिकेत पवारनं. एकंदर दोन षटकांचा विचार केला, 17 धावा दाफल लागल्या गेल्यात या एक गडाच्या मोबदल्यात ते कोपरा संघाच्या दाफलकावरती. सतरा धाव दाफत लागल्या गेल्यात, मात्र एका बाजून संकेत ताबडीने केली गोंदाजी. पहिल्या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या होत्या, तोच गोलंदाज मैदान वापरला जातोय या पापडीचा पाय संघाच्या माध्यमातून. कारण की भविष्यात गोलंदाज आहे, त्या पहिल्या षटकात फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या त्याच गोंधळ वापर केलाय या ठिकाणी संगणकानं. सोबत सगळे संगणक आहे संकेत, संगणकाची भूमिका पहिल्या षटकात चोख पाडली पार पाडली होती, फक्त 4 धावा खर्च केलेला संकेत ना, तो संकेत मात्र या ठिकाणी आलाय. परंतु गोंधळ मार्गावरती अनेकेत थोडीशी मागणी कामगिरी केली तरी एक सफलता आपल्या संघाने प्राप्त करून दिली असली तरी मात्र 13 धावा या अनेकेत पवारनं दुसऱ्या पाय षटकामध्ये खर्च केल्या. म्हणजे पौषकाला तिसरा गोंधळ संकेत तांबडे परिषद खूप चांगला फेकलं होतं, स्वतः संघात संघ कॅप्टन ऑफ द टीम पाहायला भेटलं संकेत तांबडे गोंधळ मार्गावरती आलाय. आता मात्र पार पेचे पावंदे वाटले, कारण की 5 षटक सामने फक्त 2 षटक आपल्या पार पेचे असतील
त्यानंतर मात्र पाहिले गेले तिसरे मार्गस्थ असताना संकेत तांबडे आणि पूर्णपणे पावलपीची बाउंड्री आटली आणि पाच सदस्यन श्रीमगत तुम्ही पाहू शकाल. तर गोंदाज रॅटम रामडे विकेट. पहिला चेंडू खूप चांगला होता, इनसाइड आउट, दुसरी सफलता. नडीचे नौका फंदा असेल जगदीश ठाकूर, एक अनुभवी फंदाज आहे. तर येथून जिम्मेदारी सचिन पवार आणि जगदीश ठाकूरला आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल, कारण की सलामीचे फलंदाज अपयशी ठरल्यात दुर्गेश ठाकूर आणि रोहित कोहली. मात्र एका बाजूने किल्ला लढवतोय सचिन पवार, मात्र या एका सफल प्राप्त करतोय सचिन. संकेत फुल्यांचा चेंडू, स्पोटमॅनचा वापर, चेंडू पावशा काढला, एकदम थोडस खराब क्षेत्र झालाय. या ठिकाणी चेंडू आलाय डीप कवरच्या रिझनला, बॅकअप खूप सुंदर पायाला भेटलाय अनिकेत पवारच्या माध्यमातून. आणि येथून दोन धावा एक पडल्या जातील, तिथे एक धाव होती मात्र एक धाव एकशे स्वरूपात बाहेर केली जाते. या ठिकाणी क्षेत्र थोडस खराब झालंय, या ठिकाणी पाहायला गेलं तर शॉर्ट कवरच्या रिझनला, कारण की पाहायला गेलं गोंदांचा विचार केला जेव्हा क्षेत्र चांगलं होतं तेव्हा आत्मविश्वास गोंदांचा वाढत असतो, म्हणजे क्षेत्र थोडस खराब झालाय. मी म्हणेन हा चेंडू पावशा काय सेडाच्या माध्यमातून क्रिकेटचा सर्वात सेफ फटका मानला जातो लॉंगअपच्या रिझनला. पुन्हा एकदा अनिकेत पवार चेंडू खालती आले होते, थ्रो पैकी खूप चांगली होती, कलेक्टिंग थोडस खराब, बॅकअप मात्र सुंदर पाहायला भेटलाय अविनाशच्या माध्यमातून. येथून मिळते फक्त एकच धाव, एक धाव संघ संघात पोहोचलाय 20 या धावसंख्येवरती. पाहिलं गेलं तर गोंदाजी खूप चांगली पाहायला भेटलाय, संघाला कसं असावं हे दाखवून दिलंय संकेतच्या माध्यमातून. कारण की संकेतचा विचार केला एकही चौका षटकार आतापी खर्च केला नाही या गोंदाज संकेतना, एका बाजूला कॅप्टनची भूमिका चोख पार पाडली जात आहे या पापडीवर संघाच्या माध्यमातून. हा जो थोडासा रिदममध्ये प्रॉब्लेम पाहायला भेटलाय, पंचा डेट बॉलचा इशारा आलाय, पंचांचा विचार केला तर जाहीर परिसर कल्याण असतील, त्यानंतर विचार केला सुनील पाटील सर मुरबी असे दोन पंच पाहायला भेटतात प्रोफेशनल पंच या सामन्यातला आपल्या गेल्यात. स्पर्धा खूप मोठी आहे आणि माझ्या विचार केला तर स्पर्धेचा विचार केला तर अति चांगली स्पर्धा भरवली गेली आहे रांजणपाड्याच्या मैदानावरती. स्ट्राइकला फॉर सचिन पवार असेल, त्याने एक षटकार चौकार दाखवलाय. सचिन पवार एका बाजूने चांगला सावरतोय, शॉर्टलाइन डिलिव्हरी होती क्रिकेटचा विचार केला तर तीन चेंडू त्याचे खराब मानले जातात. शॉर्टलाइन डिलिव्हरी, त्यानंतर फुल्लाइन डिलिव्हरी, त्यानंतर ओव्हर पिच चेंडू, हे तीन चेंडू क्रिकेटच्या भाषेतले खराब मानले जातात. त्याच्या शॉर्टलाइन डिलिव्हरी होती, चेंडू हुक केला त्या लॉंगच्या रिझनला आणि मग टायमिंग खूप चांगलं होतं. हा चेंडू पाहू शकाल काटण्याचा प्रयत्न होता, निश्चित या ठिकाणी पाहायला गेला पंचांचा इशारा आलाय व्हाईटचा, तसा दाबा पाहायला भेटलाय संकेत तांबडीवरती. सचिन पवारने आता दोन षटकार दाखवलेत आणि एक चौकार दाखवलाय, सेट झाला मैदानावरती सचिन पवार, त्यामुळे दाबाव असेल या गोंदाजचा संकेत तांबडीवरती. आणि याचाच कारण चेंडू सेट फेकलाय आणि अवंतरच्या मध्ये संघ जाऊन पोहोचलाय या ठिकाणी 27 या धावसंख्येवरती. या ठिकाणी सन्मान दिला चेंडू पाहू शकाल गेला शॉर्ट पॉइंटच्या रिझनला, सदस्य खूप चांगला पाहायला भेटलाय. सांगता होते शांत डोक्याने क्रिकेट दाखवत जात आहे या ठिकाणी मात्र फलंदाज सचिन पवारच्या माध्यमातून. तर षटकार हॅट्रिकसाठी सचिन पवारसाठी सागर पारवे यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक असेल, संधी आली आहे फलंदाज सचिन पवारला. सचिन पवारने आधी दोन षटकार दाखवले तर सचिन पवार स्ट्रायकर एनला असेल, दर्शनचा विचार केला तर 27 धावा. हा चेंडू सन्मान द्यायचा होता, फुटबॉलचा वापर नाही आहे याचंच कारण जागेवर घेण्याचा प्रयत्न केला होता, चेंडूबाचा कोणताही संपर्क नाही आहे डॉट चेंडू सांगतो होते. इथून तीन षटकांचा खेळ संपन्न झालाय आणि तिसऱ्या षटकाचा विचार केला संकेत तांबडे दावा केला
धावा खर्च केला तब्बल 10 जरी एक षटकार आला असला तरी धाव अत्यंत चांगली कामगिरी म्हणेल एवढा संकेत तांबड्याची आणि दोन षटकांचा विचार केला संकेत तांबड्याचा तर फक्त 14 धावा खर्च करीत एक सफलता प्राप्त केली संकेत तांबडेने अत्यंत चांगली गोंदाजी आणि संग्रह कसा असावा हे दाखवून दिलंय या संकेत तांबड्याच्या माध्यमातून आणि तीन षटकांचा विचार केला 27 धावा दाखल करती दोन गणाच्या मोबदल्यात या कोपरा संघाने दाखवत लागले गेल्यात ड्रीम स्टेडियम मध्ये गेल्या त्यांची दोन सत्ता समारंभ यस सर तर या दरम्यान सर माननीय आदरणीय अतिथी ज्यांची उपस्थिती आपण पाहतो आमच्या मंचावरती या ठिकाणी झाली आदरणीय कैलाशी मात्रे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होईल मी विनंती करेन आमच्या लाडक्या आयोजकांना आपल्या शुभ हस्ते त्यांचा पण या ठिकाणी कैलाश शेठ घरत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत एक अतिशय चांगलं उमदा व्यक्तिमत्व आणि त्यांचा सन्मान मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून होईल आणि त्यानंतर अनिल मडवी साहेब या ठिकाणी आहेत नक्कीच आपण पाहतो पाहुण्याचं स्वागत होतं आमच्या जी टी व्ही आपल्या जी टी सीचे संपूर्ण कॅमेरामन या संपूर्ण गोड आठवणी आपल्या कॅमेरामध्ये आपण कैद करायच्या आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा सन्मान मात्र आज या नगरसेविका चषक 2018 या स्पर्धेमध्ये केला होतं स्वागत आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून त्यानंतर सन्माननीय अतिथी अनिल शेठजी मडबी साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतोय मायेची उबदार शाल सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्यानंतर या स्पर्धेची गोड आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं होतं नक्की स्वागत आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून ओटू अतुल त्याची धडक सातत्यानं अतुल एक मिनिट थांबायचा त्यानंतर मान्यवर या ठिकाणी सन्मान्य अरुण ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा देखील सन्मान होईल मी विनंती करेन आपण या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्या ठिकाणी सन्मान केला जाईल या स्पर्धेचे यशस्वी शिल्पकार ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा घडते विश्वनाथ शेठ साहेबांच्या माध्यमातून आपलं सन्मान होतोय नक्कीच स्वागत आपलं आणि त्यानंतर आमचे डीएचएल कंपनीचे मॅनेजर आपण पाहतोय नक्कीच दीपकजी कदम या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा देखील सन्मान होईल या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील हार्दिक स्वागत आहे ओटू अतुल धन्यवाद पाहिले सातत्यानं मानवाची मानदेवली अतिथी देवभाई भारतीय संस्कृती जपली जाते यावेळेस पाहिले गेलं खेळपट्टीत पाहिले गेलं धावसंख्या 28 धाबा धाफडती पाहायला भेटतात मात्र एका बाजूने कोणत्या पाहायला गेलं तर अविनाश पवार चौथ्या चेहऱ्या पेनसाठी वापर केलाय या अविनाश पवारचा फुल हँड कट केला चुनला चुनून गेला डीप पॉईंटच्या रिझनला शेतकरी चढदी आले होते शेतीशी खूप चांगलं पाहायला भेटलाय थ्रोपैकी तितकीच चांगली आणि मात्र या ठिकाणी एकच धाव ह्या चेंडूवरती मिळाय आता मी विचार केला तर 100% कमेंट पण दिलाय जसं शतशीच्या बाबतीमध्ये या पापडीचा पाहिजे संघ ना कारण शतशी खूप चांगला पाहायला भेटतोय वारंवार या पापडीचा पाहिजे संघाचा आणि फक्त सिंगल धाव या चेंडूवरती 29 धावा दाखल करती हा चेंडू तुझी लहान पावला गेल चेंडू मात्र आउट साइड ऑफ स्टंप आमचे ढवळत आहेत सांगते चेंडू लाईन चुकीची आहे वाईटचा इशारा आलाय लेकिन अविनाश पवार मात्र लाईन वरती नियंत्रण नाही दिशेवरती नियंत्रण नाही अविनाश विमान 30 धावा या अवंतरच्या माध्यमातून जोडले जातील दाखल करती साठला फंद असेल जगदीश हा चेंडू मात्र गॅप मध्ये ढकलला मिस्टर अमेश कशी तिकडे जज करतोय शॉर्ट कव्हर लागतो असं खराब झालाय बॅकअप खूप सुंदर पाहायला भेटलाय येथून मिळतील दोन धावा आणि पाहू शकाल तर या सत्राचा विचार केला तर सचिन पवारनं 2 षटकार 1 चौकार दाखवल्यानंतर मात्र अतिशय खराब कामगिरी म्हणेल या ठिकाणी गोंधळ तर सिद्धी करवला संघ कुठे जाऊ नका आपल्याला पुढचा सामना खेळायचा आहे आणि एक विनंती आहे सर्व संघांना आज या स्पर्धेतून सुपर फोर मध्ये एक संघ आम्ही काढणार आहोत याची नोंद घ्या या ठिकाणी शॉट आपण हुक केला मिस्टर आम्ही स्वकाशी तिकडे चर्च करतोय डीप विकेटला कोणती चुकी नाही या तिसरी सापाला मिळतंय पापडे बाहेर संघाला आणि तिसऱ्या विकेटचा पतंग झालाय तिसऱ्या कडे पास झालाय या कोपऱ्या संघाचा जगदीश ठाकूर बॅट टू द पॅव्हिलियन अक्षय पार्टी मध्ये थोडीशी बिकट परिस्थिती पाहायला भेटतंय कारण खेळपट्टी फंदा साथ देत आहे पहिल्या सामन्याचा विचार केला 92 धावसंख्या उभारली होती सिद्धीकर संघानं या सामन्यामध्ये पाहायला गेलं तो खराब क्रिकेट पाहायला भेटलाय या कोपऱ्या संघाच्या माध्यमातून मात्र गोंदाची खूप चांगली म्हणेन या पापड्या संघाच्या गोंदाच्या माध्यमातून कारण की एक फंदा मात्र सक्सेस ठरला या खेळपट्टीवरती सचिन पवार ज्याने 2 षटकार 1 चौकार दाखवलाय मात्र या ठिकाणी सचिन पवारचा झेल होता हवेमध्ये सिक्की केली या शीर्षकानं एक सोपा झेल
सोडला गेलाय, जीवनदान मिळालाय. फलंदाज सचिन पवारला या लीग षटक संपन्न होत आहे. अत्यंत षटकातील अविनाश पवारनं अविनाश पवारचा विचार केला, फक्त 5 धावा खर्च केल्या, 1 सफल प्राप्त केल्या. अत्यंत चांगली कामगिरी पार पडली अविनाश पवारची आणि अनुभव कसा असाव दाखवून दिला. अविनाश पवारनं 4 षटकांचा खेळ संपन्न झालाय आणि 4 षटकांच्या सामन्यानंतर 32 धावा दाखवायला लागले गेल्यात 3 गड्यांच्या मोबदल्यात या कोपरा संघाच्या डीजे. संगीत पाहिलं की रायगडचं संगीत एक माशाच्या माध्यम वाचवलं गेलं. पाहिलं गेलं तर अत्यंत चांगली स्कोरिंगची भूमिका, कारण की या स्पर्धेत 3 झेल या ठिकाणी ड्रॉप झाल्यात. अत्यंत चांगली गुणलेखाची भूमिका जयेश पाटीलच्या माध्यमातून निभावली जात आहे. अंतिम षटक पौषकल गोंदाज ऋषिकेश घरतचा वापर केला जाईल या अंतिम स्लोगा षटकामध्ये. साईडला पण अक्षय पाटील पहिल्या चेंडू पत्र पौषकाळ किलोंकारला स्क्वेअर विकेट चेंडू केला डीप विकेट घेतला तो असा खराशा झालाय. या ठिकाणी चौकार मिळतोय, या ठिकाणी नशिबात चौकार असेल एक संघासाठी आणि जेव्हा चौकार डीप विकेट घेतला हा दमदार चौकार. स्पर्धेमधील चौकानं खाते खोललाय अक्षय पाटील. दासिंग जर विचार केला तर या ठिकाणी 36 धावा दाफळ मध्ये पार भेटतात. ऋषिकेश घरतनं पहिल्या चेंडू खूप सिरेक फेकला होता, शतकाने 7 लाभले नाही या ऋषिकेश घरतला. आजचे पॅडवरती आदला स्ट्रॉंग अपील केला होता, म्हणजे पौषकाळ चेंडू केलाय. फायनलच्या रिझनला पंचांचा लेखब्याचा इशारा आलाय, या ठिकाणी लेखब्या सोबत 1 धाव मिळेल. या चेंडूवरती पॅचीची अपील केली होती, म्हणजे लेखब्याचा अपील करत असताना पण 3 गोष्टीकडे मुख्य लक्ष केंद्रित करतात. तुमची लाईन, तुमची लेंथ आणि तुमची हाईट फॅक्टर किती आहे, हे 3 गोष्टीकडे पंच मुख्य लक्ष केंद्रित करत असतात. या ठिकाणी तुझी लाईन चुकीची होती आणि लेखब्या स्वरूपात 1 धाव 1 कोटीत जाईल. म्हणजे या ठिकाणी धावा कशाही प्रकारची येऊ, धावा येणं खूप गरजेचं असेल या कोपरा संघासाठी. आणि कोपरा संघ अद्याप धावसंख्या कमी उभारली गेली आहे, म्हणजे अद्याप 4 खेळ बाकी असेल. या पहिल्या सत्रातील 2 मोठे फटके सुरक्षित करतील या ठिकाणी कोपरा संघाला. या ठिकाणी बसू आडे बनण्याचा प्रयत्न सक्सेस झाला तो असं खराशी पाया भेटलाय. तुम्ही गेलाय फॅनच्या रिझनला आणखी एक दमदार चौकार. ग्राउंडसाठी अतिशय मेहनत घेतली होती, म्हणजेच राजाराम पारवे यांच्या माध्यमातून ही मात्र खेळपट्टी त्यानंतर ग्राउंड बनवण्याचं योगदान त्यांच्या मध्ये लागले गेलंय. अतिशय चांगली ग्राउंडची भूमिका पाहायला भेटत आहे. तर याच पाहिलं गेलं तर 2 मिसफील्ड पाहायला भेटल्या. पहिल्या चेंडूवरती चौका ठोकला प्रसन्न, त्यानंतर 1 चौकार सोडला फायनलच्या रिझनला. सिद्धेश पाहायला भेटला तर रुपेशच्या माध्यमातून आणि हा चौकार पाहायला भेटला. फुल लाईन डिलिव्हरी चुने किलोन कला गॅप मध्ये का चुने चुने गेलाय काउकाच्या रिझनला. सदनच्या वेगाने आले होते तोपर्यंत 2 धाबा या चुने पार भेटतात. सचिन पवार स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवली, कारण की सचिन पवारचा विचार केला एकमेव फंदा ठरलाय, त्यांनी चांगली फंदा केली आहे. 10 चेंडूवरती 23 धावसंख्येची पादर केली गेली आहे आणि आपल्या संघाला सावरलंय. आता सचिन पवारनं आपल्या खात्यावर स्ट्राईक ठेवलाय. धावसंख्येचा विचार केला 43 धाबा दाफलकावरती. या ठिकाणी मोठा फटका असा होता, चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही, चेंडू केला कार्पेट सारा डीप मिड घेतला. स्लिंगच्या वेगाने आले होते दुसरा प्रयत्न तू तू मॅम. या ठिकाणी थ्रो पैकी थोडीशी खराब झाली आणि याच कारण 2 धावा इथून कम्प्लीट केल्या जातील. या ठिकाणी पाहिलं थ्रो पैकी ऑन दिस टर्म येत नाही, पाहिलं शॉर्ट थ्रो पैकी आली होती आणि इथून 2 धावा कम्प्लीट केल्या जातील. 2 धावसंख्या संघ जाऊन पोहोचलाय 45 धावसंख्येवरती आणि या सत्राचा विचार केला. शेवटचा चेंडू असेल लास्ट डिलिव्हरी 1-2 गो स्ट्राईकला फंदा असेल तर सचिन पवार. हा चेंडू मोठा फटका कोण करायचा होता, चेंडू पॅडवरती आदलाय. एकदा पूर्ण केलं दुसरा प्रयत्न नसेल, कारण की चेतन खूप चांगला झालाय. या ठिकाणी फंदा बाद होतोय, अंतिम चेंडू सांघिक यश. लेडीक 17 संपन्न झालाय, पहिल्या सत्राच्या अखेरीस धावसंख्या दाफल करती पाय बदल तुम्हाला
कोपरा संघाने दाबा 46 धावा आणि गडीबाचा विचार कर 4 गडी 5 दिलेत आणि 17 टार्गेट सेट केलाय 5 षटकांमध्ये एक मापक आव्हान असेल कारण खेळपट्टीचा विचार केला पण साथ देते तर एका बाजूने म्हणजे खूप चांगली झाली आहे कोपरा संघाला विसरून चालणार नाही आहे अक्षय पाटील सारखा गोंधळ असेल दुर्गेश ठाकूर सारखा गोंधळ असेल विचार केला तर या ठिकाणी रोहित कोई सारखा गोंधळ या संघामध्ये असेल त्याचा विचार करता सामना खूप चांगला पाहायला भेटेल रपन टप सना पाहायला भेटेल सत्य दर्शनचा पाटला करताना संघर्ष करावा लागेल जय माशा पापडेवा संघाला तर येणाऱ्या काळामध्ये कोणत्या प्रकारचे खेळ असेल कोणता संघ या स्पर्धेमध्ये आपला अस्तित्व कायम ठेवेल आणि कोणता संघ या स्पर्धेमधून बाहेर फेकला जाईल याकडे आमचे साथी समर्थक म्हणजेच या ठिकाणी अशोक पटेल यांच्याकडे वळतोय थँक्यू अतुल मात्रे और हमारे सागर पाटिल और हमारे अध्यक्ष महोदय जो कि संदीप पाटिल और यहाँ पे श्री राम क्रिकेट क्लब नगरसेविका चषक में आए हुए तमाम दर्शक तमाम खिलाड़ी और तमाम मान्यवर का इस सरजमी पे स्वागत है इस्तकबाल है और खुश आमदीद है तो यहाँ पे जो टूर्नामेंट रखी गई एक शानदार जानदार मजबूत और मालदार ट्रॉफी है ये 1 लाख की ट्रॉफी है और यह देख सकते सामना दूसरा चालू है आज के दिन का दूसरा मुकाबला चालू है कोपरा वर्सेस पाप्रिका पारा जय महाराष्ट्र टीम का जय महाराष्ट्र टीम के लिए यह टारगेट रखा गया है 47 रनों का और यह काफी मेहनत की इस टूर्नामेंट को जिन्होंने यानी कि श्री राम जो क्लब टीम है उन्होंने काफ़ी यहाँ पे मेहनत की काफ़ी दिन यहाँ पिच बनाने में मेहनत की ग्राउंड बनाने में मेहनत की और काफ़ी साल बाद यहाँ रांजनपाड़ा के ग्राउंड पे ये शानदार ट्रॉफी रखी गई 5 दिन के मुकाबले रखे गए तो उसमें काफ़ी जो हाथ हैं खिलाड़ियों का और उनके साथीदारियों का और यहाँ पे हमारे नगरसेविका ट्रॉफी में जो कि विश्वनाथ चौधरी साहब उनका भी काफ़ी बड़ा हाथ है और हमारे विक्की धीरज मोड़बेकर कपिल पारवे सुरेंद्र पारवे सागर पारवे परशान पारवे चंद्रकांत पारवे और उनकी सभी टीम का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा बोल देना है चंडू तो यहाँ सभी खिलाड़ियों का और सभी ग्रामस्थों का मैं शुक्रिया अदा करना चाहूँगा रंजनपाड़ा के ग्रामस्थों का क्योंकि इतनी बड़ी श्रृंखला में मुझे बोलने का मौका दिया और ये सामना चालू है आज के पहले दौर का दूसरा मुकाबला चालू है शानदार मुकाबला होने की आशंका है टफ मुकाबला होने की आशंका है फाइटर मुकाबला होने की आशंका है एक दबंग मुकाबला होने की आशंका है क्योंकि कम स्कोर में हमेशा घसाघसी के मुकाबले होते हैं कहते हैं ना दोस्तों कि जिनके सपनों में जान होती है उनकी मंजिल आसान होती है जिनके सपनों में जान होती है उनकी मंजिल आसान होती है परों में क्या रखा है दोस्तों हौसलों में उड़ान होती है कौन सा हौसला लेके उतरती है यहाँ पे कोपरा टीम ये देखने वाली बात हो सकती है और दो अंपायर देख सकते हैं हमारे सुनील पाटिल साहब और हमारे जावेद फरीद साहब अंपायर की भूमिका में देख सकते हैं और सलामी के बल्लेबाज देख सकते हैं परवीन भरत और दूसरे बल्लेबाज योगेश निगुकर को देख सकते हैं तो यहाँ अंकुश घरत की जो विचार है यहाँ पे इस श्रृंखला को उनका भी हम शुक्रिया अदा करेंगे पापड़ी का पारा के अंकुश घरत और विजय खोपड़े जिन्होंने यूट्यूब के माध्यम से देख रहे हैं उनका भी हम शुक्रिया अदा करेंगे जिन्होंने यहाँ इस टूर्नामेंट में शुभेच्छा जाहिर की है इस टूर्नामेंट के लिए तो देखना है ये सामना चालू है पापड़ी का पारा जय महाराष्ट्र वर्सेस कोपरा के बीच में कोपरा के खिलाड़ियों ने यहाँ पे 46 रन बना के 47 रनों का लक्ष्य रखा है 5 ओवर का मैच है 30 गेंदों का मैच है 30 गेंद में 47 रन बनाने हैं देखना है पापड़ी के पारा के खिलाड़ी कैसे बना सकते हैं तो बल्लेबाज देख सकते हैं योगेश निगुकर और दूसरे परवीन भरत तो देख सकते हैं बल्लेबाज और गेंदबाज देख सकते हैं यहाँ पे रोहित कोहली
तो एक तेज तर्रार गेंदबाज है रोहित कोहली, शानदार गेंदबाज है, मजबूत गेंदबाज है और एक अच्छे गेंदबाज माने जाते हैं कोपरा के तरफ से। तो पहली ओवर लेके आए रोहित कोहली और सामने बल्लेबाज देख सकते हैं योगेश निगुकर जो एक अच्छे बल्लेबाज है। ये तो काफी दर्शक जानते हैं जो 11 खेलों में अच्छे बल्लेबाज रहते हैं उन्हें को ओपनिंग की चांस दी जाती है, पहला नंबर दूसरा नंबर, और खतरनाक बल्लेबाज रहता है उनको वन डाउन की चांस दी जाती है। और बेहतरीन गेंद बुलाक लेन की गेंद, शानदार गेंदबाजी का मुजाहरा यहाँ रोहित कोहली के द्वारा। यह पहली गेंद डॉट निकली है, यानी कहीं ना कहीं इरादे जाहिर किए हैं यह कोबरा टीम के गेंदबाज ने रोहित कोहली ने, और बल्लेबाज डटे हुए हैं यहाँ पे योगेश निगुकर, देखना है रोहित कोहली रन। थर्ड अंपायर की मांग की है यहाँ रोहित कोहली पे थोड़ा एक्शन जरूर लिया है, तो देखना है थर्ड अंपायर की भूमिका में हमारे कपिल पारवे जो के बिग 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 सिक्स मारने में काफी मशहूर है, तो यह कपिल पारवे जा रहे हैं थर्ड अंपायर की भूमिका में। तो यह काफी साथ है कपिल पारवे, एक लाडले आयोजक है और हमारे लाडले दुलारे आंखों के ताड़े विश्वनाथ चौधरी जिनका काफी बड़ा हाथ है इस श्रृंखला में आयोजन करता है, तो इनके लिए एक शेर जरूर सुनाऊंगा मैं, लेकिन यह एक ओवर के बाद। तो देखना है बल्लेबाज डटे हुए हैं योगेश निगुकर और यस आपण पाहिला या ठिकाणी टॉस जेव्हा जिंकला खऱ्या अर्थाने पापडीचापाडा टीम न त्या संघटनेकडे म्हटलं होतं 40 ते 45 धावांमध्ये आम्ही रोखू कोपरा टीमला, आणि असं म्हटलं होतं बोलले तैसा चाले तयाची आम्ही पाऊले, जे बोललं ते करून देखील दाखवलं आपल्या टीमने। हॅलो, तर किरवलीचे प्रशांत पाटील जे स्वतः संघनायक आहेत आणि काही यशस्वी आयोजक, तर आयोजकांच्या वतीने प्रशांत पाटील किरवले यांना विनंती आहे की आपण मंचावरती या। प्रशांत या, स्वागत आहे आपलं, ओ टू अष्टॉप। थँक यू संदीप पाटील। तो यहाँ पे इस वाइड के मदद से स्कोर हुआ है 5 रन, यानी कि 47 रनों का पीछा करना है, और पहला गेंद हालांकि डॉट निकली थी लेकिन यहाँ पे पहले दूसरे गेंद पे चौका खाया, तीसरी वाइड डली है और उठा के खेला है, देखना है फील्डर के पोस्ट से बाहर आसमानी टोला और हम प्यार जावेद फरीद सर बोला 6-6-6 रन। तो यहाँ पे एक छक्के की मदद से स्कोर हुआ है 11, यानी के जाहिर किए हैं इस बल्लेबाज ने योगेश निगुकर ने, सॉरी, तो यहाँ पे जाहिर किए हैं इरादे इस बल्लेबाज ने। और ये बेहतरीन शॉट, देखना है क्या जो सकती है, और शानदार कैच और बल्लेबाज के पारी का अंत। तो उनकी जगह संभालने जा रहे हैं अनिकत पवार, झटका लगता हुआ यहाँ पे 11 रनों पे। तर याच दरम्यान आमचे खारगडचे युवक काँग्रेस अध्यक्ष रुपेश खरत मुरबे यांचं इथे आगमन झालंय, तर त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय, वेलकम रुपेश। तो यहाँ पे वापसी हुई है गेंदबाज की, देखना है बेहतरीन गेंद, उतनी ही बेहतरीन तरीके से खेला है पांड के दिशा में, और यहाँ पे 1 रन मुकम्मल किया है दोनों बल्लेबाजों ने। जो बल्लेबाज आए हैं वे नए, तो उनको स्ट्राइक जरूर मिलेंगी। तो देख सकते हैं स्कोर कार्ड पे स्कोर हुआ है 12 रन और नए बल्लेबाज आए हैं अनिकेत पवार। तो
और ये देखिए यानी कि वाइड प्लस फोर यानी पंजा आया है, पहले से इन्वेस्टमेंट कम है और इस गेंदबाज ने काफी महंगे साबित हुए हैं रोहित कोहली जिन्होंने अभी तक रन खर्च किए हैं यहाँ पे 17 रन खर्च किए हैं, यानी कि मुश्किल में दिख रही है कोबरा टीम क्योंकि इन्वेस्टमेंट कम है, 5 ओवर में 47 रनों का पीछा करना है यहाँ पे। लेकिन रोहित महंगे साबित हुए, अभी तक 17 रन खर्च किए हैं। सामने बल्लेबाज अनिकेत पवार और बेहतरीन गेंद थी, सम्मान दिया उस गेंद को बल्लेबाज ने और कोई रन नहीं, लेकिन एक ओवर की समाप्ति पे एक विकेट के नुकसान पे रन हुए यहाँ पे 17 रन। यस आपण पाहतो या ठिकाणी पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय 17 धावा धावफलकामध्ये आल्या पापडीच्या टीम संघाच्या माध्यमातून एक गडी देखील बाद झाला, म्हणजे अजूनही येणारे 24 चेंडू असतील आणि या 30 धाव्याची गरज असणार या ठिकाणी पापडीच्या टीम संघाला। तर सिद्धी करोडे टीम आपण या आमच्या व्यासपीठाशी संपर्क साधा, नेक्स्ट मॅच असेल दुसऱ्या फेरीतील पहिला सामना या ठिकाणी खेळवला जाईल याची नोंद आपण घ्या, आमच्या आयोजकाकडून सूचना आली आहे तशी आपण दक्षता घ्यायची आहे। सिद्धी करोडे टीमच्या संघनायकाला मी विनंती करेन आपण यायचा, नक्कीच आपण पाहतो 30 धावा करायच्या आहेत मैदानाच्या आतमध्ये पापडीचा पाडा संघाला, तरी एका बाजूनं या दत्तगुरु कोपरा संघाला या 30 धावांचं संरक्षण करायचं आहे। खूप मोठा सामना आपण पाहतो, लो स्कोरिंग टोटल आहे, परंतु या ठिकाणी फायटिंग स्कोरिंग करा टोटल करण्यासाठी संघर्ष करावा लागेल गोलंदाजांना, संघर्ष करावा लागेल क्षेत्ररक्षकांना, चांगली कामगिरी या ठिकाणी मात्र अपेक्षित असेल कोपरा टीमच्या माध्यमातून। गोलंदाज सज्ज होत आहे या ठिकाणी अक्षय पाटील आपण पाहतो कोपरा संघाचा हा नवका गोलंदाज, अतिशय वेगवान गोलंदाजी असणारा हा गोलंदाज आपण पाहतोय या ठिकाणी राईट आर्म ओवर द विकेट मारा करेल तो म्हणजे फलंदाज असेल प्रवीण गरत। प्रवीण गरत बल्लेबाजी के लिए गेंदबाज देख सकते हैं अक्षय पाटिल जो कि तेज तर्रार गेंदबाज है और सुपर एक्सप्रेस भी कहा जा सकता है इनको, लेकिन देखना है रन खर्च की यहाँ पे राहुल कोहली ने जिन्होंने रोहित कोहली ने और ये बेहतरीन शॉट देखना है वहां फील्डर तैनात, लेकिन फील्डर के पोस्ट से थोड़ा बाहर तो 2 रन मुकम्मल किए, अच्छी रनिंग द बिटवीन यह देख सकते दोनों खिलाड़ी शानदार रनिंग द बिटवीन जैसे जंगल में हिरन दौड़ती है। तो सुहानी संधि है दर्शकों के लिए, आयवा कैच के लिए एक टी शर्ट और 200 रुपए की बख्शीश है, तो एक दर्शकों के लिए ये मेजवानी है राहुल चौधरी और सागर पारवे। और यहाँ पे देख सकते हैं ऑफ स्टंप से बाहर जाती गेंद, अंपायर का इशारा वाइड, इस वाइड के मदद से स्कोर कार्ड पे स्कोर हुआ है 20 रन 47 रनों का पीछा करते हुए। अगर गेंदबाजी ऐसी करेंगे कोपरा टीम तो यकीनन हार का सामना करना पड़ सकता है यहाँ पे जयेश पाटिल, क्योंकि अगर अच्छी गेंदबाजी करेंगे निपुतुल सी गेंदबाजी करेंगे तिखट मारा करेंगे बेतक मारा करेंगे गुड लाइन के गेंद फेंकेंगे योगा लाइन के गेंद फेंकेंगे तो इस मैच में वापसी कर सकते हैं, क्योंकि अभी तक मौका है अभी नहीं तो कभी नहीं। बल्लेबाज परवीन और बेहतरीन शॉट स्ट्रेट रहा है वहां फील्डर तैनात और उठाए फेंके लॉन्ग ऑन का फील्डर आया उठाया फेंके जब तक एक रन। तर अशरफ प्रवीण घरत चे पापडीच्या पाडे संघाचे खेळाडू आहेत ज्यांना लगातार 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे रामशेठ ठाकूर आमचे मुरबीचे यांच्याकडून। तर नागोरी लस्सी देखील इथे आले तर स्वागत आहे नागोरी लस्सी। बेहतरीन चौका शानदार चौका, इस चौके की मदद से स्कोर कार्ड पे स्कोर पहुंचा दिया 25 रन 47 रनों का पीछा करना है और एक गेंदबाज महंगे साबित हो रहे हैं अक्षय पाटिल भी महंगे साबित हो रहे हैं यहाँ पे। तो खाने की यहाँ पे मेजबानी है ये ब्लैक जो गेंदबाज के पीछे ब्लैक जो लगाया हुआ है कपड़ा तो उसके पीछे जरूर खाने की मेजबानी है बाबू पेट उनकी तरफ से। तो देखना है बल्लेबाज अनिकेत है यहाँ पे, तो यहाँ पे अनिकेत ने एक चौका मारा जरूर है और टोटल स्कोर कार्ड पे स्कोर पहुंचा दिया है 25, लेकिन अभी तक देखना है
और एक बेहतरीन गेंद थी लेकिन भरपूर फायदा ना उठाया, फुल टॉस गेंद थी लेकिन एक रन जरूर मिलेगा इस एक रन की मदद से। बढ़ता स्कोर 26 रन और यहाँ पे 47 रनों का पीछा करना है, यानी कहीं ना कहीं यहाँ पे देख सकते हैं गेंदबाज थोड़े महंगे साबित हो रहे हैं। इस दो ओवर में अगर रन कम देते थे तो यकीनन इस मैच में मजा आ सकता था, फिर भी क्रिकेट है दोस्तों, लाज बोल तो बोझ नहीं सकते। यहाँ पे अक्षय पाटिल गेंदबाजी के लिए तैयार, सामने परवीन और उठा के खेला है यहाँ पे आसमानी तोला और हम प्यार सुनील पाटिल सर बोला छे 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 रन। यहाँ पे स्कोर बोर्ड पे स्कोर हुआ है 32। यहाँ पे हालांकि देखा जाए तो गेंदबाज महंगे साबित हो रहे हैं, पहली ओवर में 17 रन खाए यहाँ गेंदबाज रोहित कोहली ने और अक्षय ने अभी तक 15 रन खाए, यानी कि क्या करते हैं अक्षय। हालांकि अक्षय एक अच्छे गेंदबाज हैं, तो यहाँ पे आसिफ पटेल हुआ उनकी तरफ से भी इस टूर्नामेंट को शुभेच्छा आ रही है, तो यकीनन शुक्रिया आसिफ पटेल आपका। तो देख सकते हैं अक्षय, हालांकि तेज तर्रार गेंद थी, डॉट गेंद की समाप्ति, काफी देर बाद डॉट गेंद की समाप्ति यहाँ देखने मिली है। तो टोटल स्कोर कार्ड पे स्कोर हुआ यहाँ पे 32, यानी कि दो ओवर का सामना खत्म हुआ यहाँ पे, तो एक विकेट के नुकसान पे 32 रन हुए हैं। तो तकरीबन 18 गेंदों में हलो दरमियान आता जैसे आगमन ते खारगर युवक कांग्रेस अध्यक्ष सन्माननीय रुपेश घरत मुरबी हे सत्कार करना मी विनंती करते आम्स स्पर्धे सन्माननीय वसंत चौधरी हाँ शुभास्ते हा सत्कार होते है। धन्यवाद रुपेश अपन आलात या स्पर्धे शोभा वाढवली त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा मी मन आभार व्यक्त करतोय आणि बोलतोय पुन्हा एकदा कॉमेडी बॉक्स कडे। थैंक यू संदीप पाटिल। और यहाँ पे देख सकते हैं 32 रन हो चुके हैं यहाँ 18 गेंदों में, अभी रन चाहिए 15, समीकरण बदल अशरफ सर अपन पाहतोय सिद्धी करोले संघाच्या संघटनेला विनंती असेल आपण या आमच्या बॅचपुढे संपर्क साधा, सिद्धी करोले संघाचा संघटक टॉससाठी यायचा आपण। तो यहाँ देख सकते हैं एक बल्लेबाज आउट होके पोलैंड में वापस गया है योगेश निगुकर, तो यहाँ बल्लेबाज उनकी जगह संभालने आए हैं जो कि अनिकेत पवार, जिन्होंने एक चौका और एक सिंगल निकाला है 3 गेंदों में, यहाँ 5 रनों का योगदान दिया है। लेकिन परवीन ने एक छक्का मारा है और एक 2 यानी कि 10 रनों का योगदान दिया है। बेहतरीन गेंद थी लेकिन देख सकते हैं यहाँ पे एक रन से ना रोक सके गेंदबाज, देख सकते दुर्गेश को जिन्होंने अच्छी गेंद फेंकी थी, लेकिन अच्छी गेंद आप भी फेंकेंगे तो यकीनन मैच में मजा आ सकती है, क्योंकि गेंदबाजी अगर डॉट निकालते हैं गेंदबाज तो एक कमबैक हो सकता है कोबरा टीम का। तो बल्लेबाज देख सकते परवीन और बेहतरीन गेंद, डॉट गेंद की समाप्ति, शानदार गेंदबाजी, अगर ऐसी गेंदबाजी होती है तो एक मैच में पकड़ बना सकती है कोबरा टीम, वरना 2 या 3 ये लंबे शॉट आते हैं इस ओवर में तो मैच का हवा निकल जाएंगे, क्योंकि मैच में फिर कोई दम नहीं रहेगा क्योंकि रनों की जरूरत है अभी तक 14। और ये देख सकते हैं शानदार शॉट, पॉइंट के दिशा में जाती हुई गेंद, सीमा रेखा पार, 4 धावन साठी। की मदद से स्कोर हुआ स्कोर कार्ड पे 37 रन और देख सकते हैं अबे रन आउट का खतरा हो सकता था, थ्रो मारिया क्या कर रहे हैं यहाँ खिलाड़ी, तो यहाँ 1 ही रन से संतोष हुए और टोटल स्कोर कार्ड पे स्कोर हुआ 38 रन, यानी कि अभी तक रन चाहिए जरूर बताएंगे
14 गेंदों में 9 रनों की जरूरत है और गेंदबाज हमारे देख सकते हैं दुर्गेश ठाकुर और उठा के खेला है देखना हक्का और गेंदबाज हुआ हक्का पक्का। गेंदों में आप 3 रनों की जरूरत है, टोटल स्कोर कार्ड पे स्कोर हुआ यहाँ पे 44 रन हुए हैं, तो देख सकते हैं अनिकेत फवार बेहतरीन गेंद और गेंद की समाप्ति यहाँ पे देख सकते हैं 3 ओवर की समाप्ति हो चुकी है, 12 गेंद बाकी है, यानी कि ड्रिंक टोली जरूर जाएंगी यहाँ पे, तो देख सकते हैं ड्रिंक टोली जा रही है, तो यहाँ रन चाहिए अभी 12 गेंदों में 3 रन ही चाहिए, तो यहाँ जरूर एक शेर जरूर सुनाना चाहूंगा हमारे विश्वनाथ चौधरी साहब के लिए, क्योंकि काफी बड़ा आयोजन रखा गया है उन्होंने, सफर में हम सफर मुश्किल से मिलता है, सफर में हम सफर मुश्किल से मिलता है, तूफान में किनारा मुश्किल से मिलता है, आयोजक तो बहुत मिलते हैं लेकिन विश्वनाथ चौधरी जैसा औजार मुश्किल से मिलता है। शानदार टूर्नामेंट का आगाज किया है और काफी बेहतरीन टूर्नामेंट का आगाज किया है यहाँ पे रंजनपारा के सरजमी पे, तो चलते दोस्तों 3 ही रन बाकी है, मतलब मैच की पूरी हवा निकल चुकी है, एक तरफा होता हुआ मुकाबला है, लेकिन इसके बाद मुकाबला होगा तो करोले सिद्धि करोले और जो टीम जीतेंगी उनके बीच में, यानी कि तकरीबन पापड़ी का पार आ जाए महाराष्ट्र टीम जीतेंगी, तो सिद्धि करोला के कप्तान आना है यहाँ पे मंच पे आए हैं, आपका स्वागत है, तो यकीनन यहाँ पे सिद्धि करोला के कप्तान आए हैं उनका भी स्वागत, उनके ग्रामस्थों का और तो उनके खिलाड़ियों का हम स्वागत भी करते हैं और अगले मैच के लिए शुभेच्छा देते हैं। हालांकि देखा जाए तो सिद्धि करोला में कभी भी टूर्नामेंट रहती है तो हमें काफ़ी मौका देते हैं, बालाराम पाटिल रहो या हनुमान पाटिल रहो या साई पाटिल रहो, तो यकीनन काफ़ी मौका देते हैं हमें, तो यहाँ पे 3 रनों की ज़रूरत है, एक तरफा होता हुआ मुकाबला, तो यहाँ दर्शक भी काफ़ी नाराज़ हैं क्योंकि दर्शक चाहते हैं टफ मुकाबला हो, कड़क मुकाबला हो, फाइटर मुकाबला हो, नवरी मरो कि नवरा मरो अमाला जवान चांगला मिलो, यही दर्शक चाहते हैं दोस्तों, क्योंकि यहाँ पे देख सकते हैं काफ़ी मंच पे मेहमान आ चुके थे तो उनका भी हम स्वागत किए समान नित किया उनको, तो अमर को भी देख सकते हैं, तो यहाँ पे 3 रनों की जरूरत है और बेहतरीन शॉट विजय फटका जीत चुकी है यहाँ पापड़ी की पारा जय महाराष्ट्र टीम, उनको हम बधाई देते हैं और अगले मैच के लिए शुभेच्छा देते हैं और कोपरा टीम का हम शुक्रिया अदा करते हैं, इतनी बड़ी श्रृंखला में हिस्सा लिया वक्त पे आए, अगले टूर्नामेंट के लिए उनको भी हम शुभेच्छा देते हैं, तो इसके बाद मुकाबला होगा पापड़ी का पारा वर्सेस सिद्धि करोला के बीच में।